नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा तुमच्या आपल्या आवडत्या महाडीबीटी स्कॉलरशिप या यूट्यूब चॅनलमध्ये। तर महाडीबीटीकडून पंजाबराव देशमुख स्कॉलरशिप असेल किंवा लास्ट डेट असेल, तर अशा दोन अपडेट सप्टेंबर महिन्यातील इम्पॉर्टंट अपडेट निघले आहेत, तर त्याबद्दलची चर्चा पुन्हाच्या व्हिडिओमधून करणार आहे। तर नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, आणि अजूनसुद्धा जर तुम्ही आपल्या महाडीबीटी स्कॉलरशिप या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। कारण का महाडीबीटी स्कॉलरशिप असेल किंवा महाराष्ट्रामधील इतर काही प्रायव्हेट स्कॉलरशिप असतील, तर याच्या संदर्भातील संपूर्ण गायडन्स तुम्हाला आपल्या चॅनलच्या मार्फत मिळत असते। जर तुम्ही अजूनसुद्धा टेलिग्रामचा ग्रुप जॉईन केला नसेल तर टेलिग्रामचा ग्रुपची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल, नक्कीच तो ग्रुपसुद्धा तुम्ही जॉईन करायचा आहे। तर चला आपण आजच्या व्हिडिओला चालू करूयात। तर चॅनलवरती 8 दिवसापूर्वी मी एक व्हिडिओ टाकला होता की या 4 विद्यापीठांचे पंजाबराव देशमुख स्कॉलरशिपचे या योजनेचे पैसे येणार म्हणून। तर आत्ताच काल आणि परवाची अपडेट आहे ती म्हणजेच की त्या विद्यार्थ्यांचे पंजाबराव देशमुख स्कॉलरशिपचे पैसे हे त्यांच्या बँक अकाउंटमध्ये जमा झालेले आहेत। तर खूप साऱ्या विद्यार्थ्यांच्या मला कमेंटसुद्धा आलेले आहेत की पैसे जमा झाले म्हणून, तर तेच तुम्हाला एक अपडेट द्यायची मी ठरवलं। आणि त्यातीलच एक अपडेट म्हणजे ती आता होते कृषी विद्यापीठांकरता, तर त्यामध्येच आता पंजाबराव देशमुख जी इंजिनिअरिंगची विद्यार्थी असतील त्यांची 2021-22 जी पेंडिंग स्कॉलरशिप होती, तर ती पण 2-3 विद्यार्थ्यांच्या कमेंट आले की त्यांचेसुद्धा जमा झालेले आहे। तर नक्कीच तुम्ही ते सुद्धा चेक एकदा करायचं आहे। जर झाली नसेल तर काही काळजी करायची नाही, ते सुद्धा तुमच्या मिड सप्टेंबरच्या आसपासमध्ये एक जी अर्निंग देण्याची शक्यता आहे। तर ही झाला पंजाबराव देशमुख स्कॉलरशिप संदर्भात। तर त्यानंतर दुसरी एक अपडेट आलेली आहे ती म्हणजे महाडीबीटीची लास्ट डेट संदर्भातील। तर ॲप्लिकेशन 2022-23 या इयरकरता पुन्हा एकदा वाढलेलं आहे। तर वाढण्याची काही गरज नव्हती, पण पुन्हा एकदा त्यांनी 8 सप्टेंबरपर्यंत म्हणजे फक्त 8 दिवस हे फॉर्म भरण्याकरता पुन्हा एकदा वाढवलेलं आहे। तर मला वाटत नाही की याच्यानंतर ते वाढवतील, परंतु जर कोणी एखादा विद्यार्थी राहिला असेल तर नक्कीच त्याने या जे डेट वाढलेली आहे त्याचा फायदा घ्या। तर अजून एक गोष्ट राहिली ती म्हणजे ॲप्लिकेशन 2023-24 कधी चालू होतील, तर त्या विद्यार्थ्यांनी कसल्याही प्रकारची काळजी करू नका, निवांत राहा। तुम्हाला बी कधी चालू होतील त्याची अपडेट आपल्या चॅनलवरती देईलच। आणि जर तुम्हाला अंदाज सांगायचं म्हणलं तर मिड सप्टेंबरच्या नंतर हे फॉर्म चालू होतील। तर बऱ्यापैकी तुम्हाला सर्व डाऊट्स तुमच्या आत्ता क्लिअर झालेले असतील। तर भेटू ते का नवीन व्हिडिओमध्ये अशाच प्रकारे स्कॉलरशिप रिलेटेड कंटेंट घेऊन। तोपर्यंत जय शिवराय, जय महाराष्ट्र।